फाटल्यान या रे मासे भारत माता की जय वंदे मातरम वंदे तुम्हें जाए ते का जय भारत माता की जय भारत माता की जय एकता हमारी पहचान है माता की जय वंदे मातरम वंदे करतले स्वातंत्र्याची तदा या देशाचे सक्षम नागरिक तुम्ही असतले या देशाची धुरा विविध क्षेत्रात आम्ही म्हणता की सामाजिक सांस्कृतिक सोशल पॉलिटिकल एव्हरीथिंग माझ्या समोर असलेले या देशाचे तमाम भूरगे असतले या देशाची धुरा पुढे वर्तले आणि तेच करपा खातीर आज ताजा फाउंडेशन स्टोन आम्ही विकसित भारत 2047 हाजा सकयल विविध क्षेत्रात आम्ही पळयता की माननीय प्रधानमंत्री मोदीजी हांच्यानी स्वच्छ भारत अभियान सुरुवात केले तांच्यानी स्किल इंडिया मिशन सुरुवात केले तांच्यानी स्टार्टअप इंडिया मिशन सुरुवात केले तांच्यानी मेक इन इंडिया मिशन सुरुवात केले तांच्यानी जनधन पासून डिजिटल इंडिया हे मिशन सुरुवात केले कित्याक सुरुवात केले की आमका या देशाच्या स्वातंत्र्याची पळा ही सगळ्या लोकांपर्यंत पावपाक जाय या देशाच्या स्वातंत्र्यात आम्ही जे केलं ते सगळ्यापर्यंत पावपाक जाय असत त्याला डिजिटल इंडिया सारखी ही कॅम्पेन म्हणजे दिल्ली बसून जरी वन क्लिक केले जाल्यार एट अ वन क्लिक आम्ही म्हणटा जेका डीबीटी डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर आमच्या ज्याच्या अकाउंटाचेर आमकां पैसे ट्रान्सफर करपाक जाय ते पैसे डायरेक्टली ताच्या अकाउंटाचेर ट्रान्सफर जावपाक शकले डेट इज अ डीबीटी म्हणूनच तेका डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर आणि डिजिटल कॅम्पेनिंगाच्या सकयल आज माननीय मोदीजी विश्वगुरू जाता असताना पुढे वता म्हणजे आम्ही म्हणटा की पाच संस्थान असतले किंवा ते दिल्लीचे संस्थान असतले किंवा मराठातले महाराष्ट्राचे राज्य असतले अशा पद्धतीत वेगवेगळी राज्यां जरी आशिल्ली भारत जरी स्वतंत्र केल्लो ब्रिटिश हांगातल्यान गेल्ले पण ही सगळी राज्यां एकत्र हाडपाचे काम जर सगळ्यात पहिली कोणी हातात घेतले असत जाल्यार ते सरदार वल्लभभाई पटेलान घेतले म्हणून हो देश एक जावपाक शकलो आणि हे सगळे जाता असताना सुद्धा आम्ही पळयताले की त्या वेळार जम्मू आणि काश्मीर हे वेगळे दवरपाचे प्रयत्न केले त्या वेळारच्या राज्यकर्त्यांनी हा परत एकदा दोष दिना हा जर दोष दी तर हा पॉलिटिकल भाषण करता असे सगळे जण म्हणतात म्हणून जम्मू आणि काश्मीर हो प्रदेश वेगळो दवरलो ज्या प्रदेशा खातीर आम्ही सदांच म्हणताले की ह्या देशात म्हणजे दो विधान दो प्रधान दो निशान नाही होंगे ह्या देशात दोन प्रधानमंत्री असचे ना या देशात दोन संविधान असचे ना आणि या देशात दोन निशान असचे ना म्हणजे दोन फ्लॅग असचे ना बऱ्याच माझ्या समोर पुढे जे भुरगे असा घडे कदाचित त्यांना खबर नसतली 2018 पर्यंत जम्मू आणि काश्मीरात आम्ही जसे म्हणता की थंयसर दोन फ्लॅग आशिले एक भारत देशाचा फ्लॅग आणि एक जम्मू काश्मीरचा फ्लॅग थंयसर दोन संविधान चलताले एक बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित जे भारताचे संविधान असतात ते असले ताच्या व्यतिरिक्त त्यांचेही स्वतःचे संविधान हे थंयसर आशिले ते आपल्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणताले म्हणून दो प्रधान दो विधान दो निशान नाही चलेगा नाही चलेगा हांव साक्षी असा की आम्ही म्हणताले हांव मुद्दामून सांगता हांव साक्षी असा 2013 तिरंगा लहराव लाल चौक आम्ही कन्याकुमारी काश्मीर हांगासर जेव्हा फ्लॅग होस्टिंग करपा खातीर लाल चौकात गेले काश्मीराच्या लाल चौकात तिरंगा लावू शकनाशिले 2014 पर्यंत माझ्या बरोबर म्हणजे अनुराग सिंग ठाकूर आताच्या विशेष करून माझ्या बोगाळ भुरग्यांनी माझ्या बोगाळ भाव आणि बहिणांनी सगळ्यांनी या एकता और अखंडता ज्याची शपथ आम्ही आता घेतली 1947 उपरांत व देश त्यांच्यानी एकसंध केलो त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लिडरशिपच्या सकयल परत एकदा एकता और अखंडता आणि एकता दौड तुमका जरी कोणी विचारले असतात तुम्ही आज किद्याक धावता आम्ही देशाच्या एकते खडे धावता आम्ही हो देश एक संत उरचो म्हणून धावता होय आम्ही आसतले कोण तरी हिंदू कोण तरी मुस्लिम कोण तरी ख्रिश्चन कोण तरी शीख इसाई पार्थ आसतले पण हे सगळे जरी झाले असत जाल्यार आम्ही भारतवासी असा आम्ही हिंदुस्थानी असा आम्ही या देशाचे नागरिक असा म्हणून आमच्या मधी दुसरा कोण येऊन धरवी लावू शकना आम्ही पळयता जाती पोट जातीच्या नावा सकयल बरेचसे लोक
हितून विभाजन करपाचो प्रयत्न आसा आणि तो आम्ही केन्ना जावपाक दिवचे ना। या देशाची अखंडता आम्ही कायम टिकून दवरतले। जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हो देश एक संध उरचो म्हणून आम्ही सातत्यात प्रयत्न करतले आणि त्या प्रयत्ना खातीर आयची आमची दौड असा, आयची आमची आम्ही धावता, आम्ही जे धावतात त्याच खातीर आम्ही परत एकदा सातत्यात असोच प्रयत्न करीत रावतले। आझादी का अमृत कालाची तुका शुभेच्छा दिता।